उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, सन्मान्य व्यासपीठ इथ उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचे सगळे ज्येष्ठ पदाधिकारी, तालुक्यातून आणि शहरातून आलेले असे सगळे स्वाभिमानी निष्ठावंत कार्यकर्ते, इथं उपस्थित असलेले माझे महिला भगिनी आणि माझे तरुण मित्रांनो, खरं तर आता आज जर आपण मोजायला गेलो तर मग आपल्या विधानसभा निवडणुकीला फक्त 28 दिवसच राहिलेत. लोकसभेला आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं. पवार साहेब आपल्या पाठीशी आहेत, सुप्रियाताई संसदेत उत्तम काम करतात आणि त्याच्यामुळं बारामतीच्या जनतेने सुप्रियाताईंना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. बारामतीकरांनी त्यावेळेला 48,553 लीड दिलं आणि बारामती लोकसभा सगळ्यांनी मिळून साधारण 1.5 लाख मताचं मतानी तुम्ही सुप्रियाताईंना निवडून दिलं. एवढी मतं आपल्या पंतप्रधानांना पण पडली नाही जेवढी तुम्ही सुप्रियाताईंना तिथं दिली. आणि संसदेत जर आपला आवाज तिथं कोण उठवत असेल तर ते आपले ताई चांगल्या पद्धतीने तिथं आपले मुद्दे मांडतात. मग तो कुठलाही मुद्दा असू दे, पुढं मोठी ताकद जरी असली, अदृश्य शक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांची नावं मी घेत नाही, तर अदृश्य शक्ती म्हटल्यावर कोण आहे हे तुमच्या लक्षात येतं. ही सगळी मोठी ताकद संसदेत पुढं असून पण तुमची बारामतीची कन्या आपले लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे त्यांच्या समोर पण आपले सगळे मुद्दे तिथं मांडत असतात आणि त्यांचा आपल्याला अभिमान वाटतो. आज ते आपल्यामध्ये आहेत, खूप खूप त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आता 28 दिवसानंतर आपली विधानसभाची निवडणूक येणार आहे. असे भराभरा दिवस जातात, लोकसभा कधी आली कधी गेली आपल्याला कळलं पण नाही. आणि बघता बघता आता विधानसभेची निवडणूक इथं आली आहे. आपण सगळ्यांनी लोकसभेला खूप चांगलं काम केलं, त्याच पद्धतीने आपल्याला विधानसभेलाही काम करायचं आहे. फक्त विधानसभा नाही तर विधानसभा झाल्यावर लगेच आपलं बारामती नगरपालिका असेल, कॉर्पोरेशन असेल, आपल्या छत्रपती कारखाना असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद, सगळे निवडणुका, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बँक, सगळे जे निवडणुका येतील आपल्याला ताकदीने ते लढवावे लागतील. आणि पवार साहेबांच्या विचाराचे उमेदवार आपल्याला इथं सगळीकडं निवडून द्यायचे. मग फक्त विधानसभा नाही तर इथं सगळीकडं आपल्याला स्वच्छ प्रतिमेचे चेहरे पुढं आणायचे आहेत. नवीन युवकांना, युवतींना आपल्याला संधी द्यायची आहे. ज्यांची निवड जनतेतून होईल, लोकशाही पद्धतीने आपल्याला नवीन लोकांना पुढं आणायचं आहे. आणि पवार साहेबांचे विचार, पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार आपल्याला ह्या तालुक्यामध्ये आणि ह्या राज्यामध्ये टिकवायचे आहेत, जपवायचे आहेत आणि पुढं न्यायचे आहेत. आणि ह्याच्यासाठी
खरंतर आपण सगळे इथं एकत्र आलोय, आपण इथं काम करतोय. खरंतर पुढची ताकद पण काही कमी नाहीये. लोक पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत आणि पवार साहेब आपल्या सोबत आहेत, त्याच्यामुळे आपलं वातावरण आज सकारात्मक आहे. आपण सगळे खूप कष्ट घेतोय. एस एन बापूंनी आपले अध्यक्ष त्यांनी आता त्यांच्या भाषणात उल्लेख केला. आपण गावोगावी फिरलोय, सगळे वाड्या वस्त्या आपण फिरलोय आणि तिथं गेल्यावर सगळ्यांचं हेच मत आहे की पवार साहेबांना आपण सोडायचं नाही, पवार साहेबांसोबत आपण शेवटपर्यंत राहिलं पाहिजे आणि पवार साहेबांचे विचार इथं या तालुक्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये टिकले पाहिजेत. आणि त्याच्यामुळं आपण सगळे सर्वसामान्य लोक आपण एकत्र आलो आणि साहेबांचे विचार घेऊन आपण सगळे पुढं चाललो. पण हे करत असताना पुढं अदृश्य शक्ती आहे, काही लोक म्हणतात महाशक्ती आहे, खूप मोठी ताकद आहे. त्यांच्याकडं संस्था आहेत, त्यांच्याकडं पैसे भरपूर आहेत. आम्ही युवकांनी एक नवीन नाव दिलंय, ही गँग पण त्यांच्या सोबत आहे. आणि त्याच्यामुळं मित्रांनो, ही पुढची लढाई काही सोपी नसणार आहे. वातावरण चांगलं आहे, लोक आपल्या पाठीशी आहेत. जिथं कुठं आपण जातोय, फक्त तालुक्यातच नाही तर अख्ख्या राज्यात तुतारी वाजणार आहे. पण आपल्याला घाल राहून चालणार नाही, आपल्याला निवांत राहून चालणार नाही. आपण लोकसभा जिंकलो त्याच्यामध्ये श्रेय पवार साहेबांचं आहे, सुप्रियाताईंचं आहे आणि आपल्या सगळ्यांचं आहे. आपली सुरुवात टॉपपासून झाली, म्हणजे लोकसभापासून. आता आपण विधानसभेला आलोय, आपल्याला खालती येत राहायचंय आणि हे सगळे संस्था आपल्याकडे घ्यायचे आहेत. पण आपले ज्येष्ठ मार्गदर्शक सतीश मामा खोमणे ते पण आपल्याबरोबर फिरतात, माझ्याबरोबर सगळीकडे फिरताय. तुम्ही सगळ्यांनी त्यांना पण बघितलं आहे. आणि ते आम्हाला काय नेहमी सांगत असतात की लोकसभेची निवडणूक बऱ्यापैकी सोपी असती. यंदा तेवढी सोपी नव्हती, पण बऱ्यापैकी लोकसभेची निवडणूक सोपी असती, कारण 6 तालुके येतात. पण सगळ्यात अवघड ही ग्रामपंचायतची निवडणूक असती, सगळ्यात अवघड. कारण आपला स्पेस एकदम कमी होतो. आणि आता उद्याची विधानसभेची जी निवडणूक आहे ती ग्रामपंचायतसारखी होणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण ह्याच्या आधी बूथ मीटिंग घेतलेत, परत एकदा आपण बूथ मीटिंग घेऊ. नवीन आता जे मतदार याद्या जाहीर झालेत हे आम्ही तुमच्याकडे पाठवू. ग्रामपंचायतसारखं आपल्याला तिथं मतदार बघावे लागतील. जर कोण बाहेरगावी राहत असेल तर त्यांची यायची सोय आपल्याला करावी लागेल. जे ज्येष्ठ असतील, वयस्कर असतील, अपंग असतील, त्यांचा हात धरून आपण त्यांना तिथं आणलं पाहिजे. आणि पक्षाकडून तुमच्यासाठी सगळी सोय केली जाईल. फक्त आपल्याला तिथं कष्ट घ्यावे लागतील. आपल्याला पुढचा महिन्यात खूप संघर्ष करावा लागणार आहे. हा पुढचा काळ संघर्षाचा आहे, एवढं सोपं पण नसणार आहे. खूप काम करावं लागणार आहे. घर टू घर आपल्याला जावं लागणार आहे, होम टू होम जाऊन आपल्याला प्रचार करावा लागणार आहे. आणि आपले पवार साहेबांचे विचार, आपल्या पक्षाचे विचार, ताईंचे विचार आपल्याला सगळ्यांपर्यंत पोचवावे लागणार आहेत. आणि ह्या पद्धतीने आपल्याला तिथं काम करावं लागणार आहे. तर परवा मी वाकी गावात गेलेलो, तिथं आपले कार्यकर्ते हनुमंतराव आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीने तिथं प्रचार सुरू केला आहे. तुम्ही अनेक लोकांनी त्या पद्धतीने प्रचार केला आहे. पण जर गावामध्ये जर 500 घरं असतील
आणि आपले 25-30 कार्यकर्ते असतील तर मग सगळ्यांना 20-25 घरं द्या, आपलं जे पॅम्पलेट येईल ते तिथं जाऊन वाटा आणि घर टू घर आपण तिथं गेलं पाहिजे, जे काही त्यांच्या अडचणी असतील ते आपण समजून घेतले पाहिजेत। मी दर मंगळवारी तुम्हाला सगळ्यांना इथं भेटत असतो, प्रचार दौऱ्याच्या निमित्त परत एकदा तुमच्या गावामध्ये मी येणार आहे, ते अडचणी तिथं आल्यावर तुम्ही मला सांगता ते आपण मार्गी लावतो किंवा कनेरीला पण सकाळी तुम्ही मला येऊन भेटता, असं आपल्याला लोकांची कामं करावी लागतील। जे आपण आत्ता करू शकतो ते आपण लवकर करतोय, लवकर करू। ज्याला थोडा वेळ लागतो, शासनाची ताकद लागती, ती कामं 1 महिन्यानंतर आपण करू, कारण महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांचंच सरकार येणार आहे। पण आपल्याला कष्ट घ्यावे लागतील आणि बारामतीमध्ये पण तुतारी आपण सगळ्यांनी वाजवली पाहिजे आणि ह्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करायचं आहे, पुढं जायचं आहे। काही लोक जरा खोटा प्रचार करतात, वेगळे वेगळे बातम्या पसरवतात, वेगळे वेगळे अफवा पसरवतात, काही काही लोकांना हाताशी घेऊन जे काही त्यांना पाहिजे ते आपल्या तालुक्यामध्ये असे खोटे बातम्या खोटे अफवा ते पसरवण्याचा प्रयत्न करतायत। मला तुम्हाला सगळ्यांना आज सांगायचं आहे, तुम्ही अजिबात ह्या लोकांचं ऐकू नका, त्याच्यामध्ये अजिबात काही तथ्य नाही आहे। पवार साहेबच इथून उमेदवार देणार आहेत आणि चांगल्या पद्धतीने ताकदीने आपल्याला इथं लढायचं आहे आणि पवार साहेबांचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। जे काय खोटे मेसेजेस आता हे जे आपले विरोधक आहेत ते कुठल्याही पातळीवर जातील लोकसभेला, त्यांनी तुम्हाला सगळ्यांना ट्रेलर दाखवलाय, विधानसभेला पिक्चर दाखवतील, त्याच्यामुळं तयार राहा। साम दाम दंड भेद हे सगळं आम्ही पूर्वी पिक्चरमध्ये बघायचो, पण आता आपल्याला लोकसभेला त्यांनी सगळ्यांनी दाखवून दिलं, विधानसभा पण काही वेगळी नसणार आहे, त्याच्यामुळं सगळ्यांनी तयार राहा, चांगलं काम करा। आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना इथं शब्द देतो, जर तुमच्या केसाला पण जर धक्का कोणी दिला तर आम्ही सगळे इथं आहोत आणि ठामपणे सुप्रियाताई असतील आम्ही सगळेच तुमच्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळं अजिबात तुम्ही कुठं घाबरू नका किंवा त्यांच्या दबावाच्या खालती येऊ नका। आपण चुकीचं काय केलं नाही आहे, आपण पवारसाहेबांसोबत राहिलो, जिथं होतो आज पण आपण तिथं आहे, आपण सत्याची बाजू निवडली आहे, त्याच्यामुळं लढाईची ताकद आज आपल्यामध्ये तुमच्यामध्ये ती आहे, तीच ताकद तुम्ही ठेवा आणि त्याच ताकदीने तुम्ही इथून पुढं लढा। आता एक महत्त्वाचं म्हणजे 2 महिन्यासाठी ह्या लोकांनी योजना आणली, लाडकी बहीण योजना 2 महिन्यासाठी योजना आणली, आता त्यांनी बंद पण केली। 1500 रुपये त्यांनी दिले, चांगली गोष्ट आहे। आपण मी स्वतः काही बहिणींचे फॉर्म भरलेत, त्याच्यामुळं पैसे तुम्ही घ्या, पैसे सोडू नका, कारण हे काय त्यांचे पैसे नाही आहेत, आपलेच पैसे गोल गोल फिरवून ते आपल्याला परत देत आहेत। हे आपण सगळ्यांनी घर टू घर जाऊन सगळ्यांना सांगितलं पाहिजे। बारामतीतले महिला हुशार आहेत, आमचे बहिणी सगळे सुशिक्षित आहेत, त्याच्यामुळं जे योग्य आहे अयोग्य आहे जे चांगलं आहे वाईट आहे तुम्हाला सगळ्यांना कळतं समजतं, पण ठराविक काही महिला असतील तुम्ही ग्रुप बनवा, 4-5 महिलांचं ग्रुप बनवा आणि सगळ्या गावांमध्ये तुम्ही तिथं महिलांचे बैठका घ्या आणि त्यांना तुम्ही सांगा हे जे खोटं नॅरेटिव्ह त्यांनी तिथं सेट केलं आहे हे आपल्याला मोडून काढायचं आहे। अनेक गोष्टी ते आपल्याला देणार होते पण काही दिलं नाही, 10 वर्षापूर्वी 15 लाख रुपये मिळणार होते, आज पण मी थांबलो आहे, ते 15 लाख रुपये काय मिळाले नाही। आता ही योजना त्यांनी आणली आहे, पैसे घेतले पाहिजेत, पण 1500 रुपये त्यांनी आपल्याला दिले, पण 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर त्यांनी 500 रुपयावर नेला, तेलाचा डब्बा 500 रुपयांनी वाढवला, डाळी खोबरं
गॅस सिलेंडर वीज मोबाईल रिचार्ज सगळं त्यांनी वाढवलं आणि 2 महिन्यानंतर त्यांनी ही योजना आता बंद केली. पण जो 100चा स्टॅम्प 500 गेला तो कमी झाला का? तेलाचा डब्बा जो 500 रुपयांनी वाढवला तो परत त्यांनी कमी केला का? महागाई वाढत चालली आहे पण ही योजना आता त्यांनी तिथं थांबवली. आणि जास्त आता मी बोलत नाही, तुमच्या ते लक्षात येईल, दिवाळी काय 7-8 दिवसावर आली आहे. त्यावेळेला जेव्हा तुम्ही सगळे माझे बहिणी तुम्ही जाल किराणा दुकानामध्ये, गेल्या वर्षी जर तुम्ही 1000-1500 रुपये सगळ्या दिवाळीच्या वस्तू सामानावर जर तुम्ही खर्च केला असेल तर यंदा 3-4 हजार रुपये तुम्हाला तिथं खर्च येईल. आज मी जास्त बोलत नाही, तुम्हाला तिथं गेल्यावरच हे सगळं दिसेल आणि दिसून येईल. त्याच्यामुळे ही योजना कशी खोटी आहे, चुकीची आहे, हे आपण सगळ्यांनी सगळ्यांना तिथं सांगितलं पाहिजे. आज एवढ्या कमी वेळात तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खास म्हणजे सुप्रियाताईंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण फक्त तुम्हाला सगळ्यांना भेटायला सुप्रियाताई मुंबईवरून आलेत आणि आता कार्यक्रम झाल्यावर परत ते मुंबईला जाणार आहेत. म्हणजे 6 तास इथं आले आणि परत 6 तास ते मुंबईला जाणार आहेत, कारण त्यांना तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं. त्यांचं पण मी खास इथं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.